हॅलो गाईज, मी शिवानी बोलतात. आज आपण आलो आहोत मांजरखेड कसब्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये. हे मंदिर आहे पाताळेश्वर. मी चेक केलं यूट्यूबवरती, ह्याचे काही व्हिडिओ नव्हते आणि मला हे खूप इंटरेस्टिंग वाटलं. तर मग आज आपण या व्हिडिओ या मंदिराची सुंदरता बघणार आहोत. मी तुम्हाला असं ह्याच्यामध्ये दाखवणार आहे. सो कीप वॉचिंग दिस व्हिडिओ. मध्ये आपण पाहू शकतो, इथून रस्ता आहे साईडहून जाण्यासाठी. आणि इथे मध्ये शंकराचं पिंड आहे. इथे सुद्धा इकडे दोन पिंड आहेत, एक आपण मगाशी पाहिलेलं आणि हे दुसरं वालं. अशा प्रकारे आपण बघू शकतो, इथे आतमध्ये मंदिर केलेलं आहे. आणि पावसामुळे आता दाखवू नाही शकले, पण आतमध्ये खूप सुंदर असं मंदिर आहे. त्याच्यासमोरच बघितलं तर आपण साईबाबाची अशा प्रकारे इथे सुद्धा एक मूर्ती आहे. आणि या मंदिराच्या भोवती बघतोय आपण, मंदिराच्या भोवती फेरा घालताना सुद्धा इथून हे सुंदर नदीचं दृश्य आपल्याला इकडे दिसतंय. इथे पण तुम्ही बघू शकता, इथे सुद्धा एक मंदिर आहे, पाण्यामध्ये गेलंय ते पावसामुळे. सुंदर नदीचा काठचा खूप सुंदर इथे परिसर आहे. आणि हे मंदिर त्याच्या बाजूलाच एकदम आहे. या साईडला आपण ही जागा बघतोय खाली, तर मग या साईडला आपण काही प्रोग्राम वगैरे असतील तर मग ते इथे करण्यात येतात. हा मंदिराच्या आतला परिसर आहे. मी थोडंसं खाली आतमध्ये जाऊन तुम्हाला इथला व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करते. इथे मेन मोठं पिंड आहे, जे खूप पूर्वीच्या काळापासून इथे आहे. ही अष्टविनायकाची मूर्ती आहे आणि तेच दुसऱ्या साईडहून ज्योतिर्लिंग आहे आणि मधोमध हे शंकरजीचं पिंड आहे. सो इथे मंदिर खूप सुंदर आहे आणि खूप असं धार्मिक असं वातावरण आहे इथलं. इथे मला एक आजोबा दिसले, हे खूप वयस्कर वाटले, त्यामुळे मला असं वाटलं की ह्यांना मी मंदिराबद्दल विचारू. तर मग असं वाटतं आहे, तर मग त्यांच्याशी आपण एक थोडासा संवाद करू आणि विचारू की ह्या मंदिराचं खास असं काय रहस्य आहे, किंवा काय इथून खूप दुरून लोकं येतात. तर मग आपण एक दोन मिनिटाचं आजोबांसोबत बोलणं करून घेऊ. हे पिंड स्वयंभू आहे. स्वयंभू समजलं काय? नाही निघाली आपोआप.
हो काय तिचा लिंग उतरला जाते आणि हे जे पाणी आहे जे या कुंडात तपोनेश्वरून येते तपोनेश्वर आहे का नाही अमरावती रोडचं तिथून येते मार्कंडे ऋषीने तप केला खाली बसून पाताळ म्हणून त्याला पाताळेश्वर नाव पडलं हे कौंडण्यपूरच्या इतिहासात आहे कौंडण्यपूरच्या इतिहासामध्ये आहे तर याला दंडकारण्य म्हणते इथे रामचंद्र प्रभू येऊन गेले सीतेचं हरण झाल्यावर असं आहे चालेल पुरातन मंदिर आहे या ठिकाणी ते पारिजातकांच्या फुलांचा सडा पडलेला आहे हे झाड मंदिर परिसरामध्येच आहे आणि खूप सुंदर असं दृश्य आहे इथे दिसायला ह्या झाडामुळे खूप मस्त वाटतो हा परिसर इथे बघून तुम्ही जर झाड बघता नाही झाड पण खूप सुंदर असं फुलांनी अजूनही भरलेलं आहे ह्याचे गजरे या फुलाचे खूप सुंदर असे गजरे बनतात सो गाईज मी इथे व्हिडिओचा एंड करते हे मंदिर विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यात आंजरखेड्या कसब्यामध्ये आहे तुम्ही आलात तर नक्की या मंदिराला व्हिजिट करा तुम्हाला सुद्धा खूप प्रसन्न आणि शांत वाटेल या जागेवरती येऊन व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग